भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या मालिके अंतर्गत मागच्या भागामध्ये आपण असित मुनीचे आगमन व त्यांची भविष्यवाणी याविषयी माहिती घेतलेली आहे. भाग दोनमध्ये आपण भगवंताची 32 लक्षणे आणि 80 शुभचिन्हे याविषयी माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मी भगवंताची लक्षणं आपणास त्यांच्या पायापासून सुरुवात करणार आहे, तर शेवट ही लक्षणं त्यांच्या केसापर्यंत सांगत सांगत जाणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला भगवंताची लक्षणं लक्षात ठेवणं सोपं जाईल. तर पहिले लक्षण भगवंताचं आपण बघूया. सुप्पदी तिट्ठ पादव पाली शब्द आहे हा. या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताचे पायाचे तळवे हे समान असतात. त्या पायाच्या खालील बाजूमध्ये खड्डे आढळत नाही. आपले पायाचे भाग तळवा जर आपण बघितला तर आपल्या पायामध्ये थोडासा खोलगट भाग दिसतो, परंतु भगवंताच्या पायामध्ये खोलगट भाग दिसत नाही. त्यानंतर भगवंत जेव्हा चालतात तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर एकसारखे समान पडतात किंवा वाकडे तिकडे पाय पडत नाही. तर अशा पद्धतीनं भगवंताचं हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण जे आहे चक्रवरंकित लक्षण. चक्रवरंकित लक्षण याचा अर्थ असा आहे की भगवंताचे पाय हे जे सरळ आहे, समान आहे तळवे, त्या तळव्याच्या आतील बाजूमध्ये या चित्रात दाखवल्याप्रमाणे भगवंताच्या पायावर दोन्ही पायावर 24 आरे असलेलं चक्र आपल्याला त्यांच्या 32 लक्षणापैकी एक लक्षण दिसून येतं. तिसरं जे लक्षण आहे भगवंताचं ते म्हणजे आयातपन्नीय. आयातपन्नी याचा अर्थ असा होतो पाय व मांड्या सामान्य लोकांपेक्षा लांब आणि जाड्या असतात. आपले पाय आणि भगवंताचे पाय मांड्या याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. चौथं जे लक्षण आहे भगवंताचं दिग्ग बोटे याचा अर्थ असा होतो हाताची आणि पायांची बोटे लांब लचक असतात. ही जी आपली बोटं आहेत ही बोटं आपली एवढी लांब दिसत नाही, परंतु भगवंताची बोटे मात्र आपल्याला लांब दिसतात. पायाची बोटंसुद्धा भगवंताची लांब दिसून येतात. त्यानंतर पाचवं जे लक्षण आहे भगवंताचं ते मृदू तरुण हस्तपाद म्हणजेच हात पाय कोरडे व कडक नसून ते अतिशय मऊ आणि तेजस्वी असतात. अगदी कापसाप्रमाणे मऊ असे त्यांचे हाताचे आणि पायाचे बोटं आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं जे लक्षण आहे सहावं जाल हस्तपाद याचा अर्थ असा होतो की हात आणि पायांचे दोन बोटामधील मधल्या भागी थोडे दूरपर्यंत जाळीप्रमाणे मुलायम त्वचा असते. ज्या पद्धतीनं बदकाची किंवा हंसांची बोटं आपण पाहतो आणि त्या बोटामध्ये या मधल्या भागामध्ये त्यांची कातडी थोडीशी लांब असते, तर अशा पद्धतीनं या दोन बोटामधील भगवंताच्या पायाच्या आणि हाताच्या बोटामधली जी ही जी बाजू दिसते ही थोडीशी लांब आहे आणि ती मुलायम आहे. सातवं जे लक्षण आहे उसट पादो म्हणजे पायाच्या टाका सामान्य माणसापेक्षा जास्त वरती आलेली असते. आपली जी टाच आहे ती जमिनीला टेकलेली आपल्याला दिसते, परंतु भगवंताची टाच मात्र जमिनीपासून थोडीशी उंच आलेली दिसते. त्यानंतर भगवंताचं जे आठवं लक्षण आहे ते येनी जुडो. इथं येनी हा जो हिमालयामध्ये किंवा त्या कपिलवस्तू नगरीच्या भागामध्ये जो प्राणी आहे त्या
प्राण्याचं वर्णन आपल्याकडे हरिण आणि सांबार जे प्राणी आहेत या प्राण्याप्रमाणे तो प्राणी असतो आणि त्या भागामध्ये तो प्राणी असल्यामुळे भगवंताचं लक्षण त्याच्याशी मिळतं जुळतं असल्यामुळे इथे एन्नी जुडो हा शब्द वापरलेला आहे। म्हणजेच हरिण किंवा सांबार सांबाराच्या जांग किंवा मांड्या ह्या जशा असतात त्या पद्धतीने भगवंताची मांडी आपल्याला दिसून येते। नवं जे लक्षण आहे ते लक्षण म्हणजे अजानुबाहू। अजानुबाहू याचा अर्थ असा आहे की भगवंत जेव्हा उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर त्यांचा हात जो आहे इतका लांब असतो की तो सहज जरी उभे राहिले आणि गुडघ्यावरून जरी हात फिरवला तरी सुद्धा त्यांचा हात सहज गुडघ्यावरून फिरू शकतो आणि म्हणून त्याला अजानुबाहू असं म्हटलेलं आहे। सहज उभं राहिल्यानंतर थोडे सुद्धा न वाकता स्वतःच्या घुटण्यावरून त्यांचा हात फिरू शकतो आणि म्हणून त्यांना अजानुबाहू असं म्हटलेलं आहे। त्यानंतरचं जे लक्षण आहे ते म्हणजे दहावं लक्षण कोस हित वस्सो गुन्हो। म्हणजे हे जे लक्षण आहे हे त्यांच्या शरीराच्या संदर्भात सांगितलेलं आहे। पुरुषेंद्रिय त्वचा कोशात गुप्त वा गुंपून असते म्हणजे ती जाळीप्रमाणे असते। अकरावं लक्षण जे आहे सुख मच्छवी लक्षण। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की शरीराच्या त्वचेवर पुन्हा दुसरी एक सूक्ष्म त्वचा आच्छादित असते ज्यावर धूळ किंवा डाग इत्यादी दिसत नाही। आपली जी ही त्वचा आहे ही आपली एकेरी त्वचा आहे परंतु भगवंताच्या अंगावर डबल त्वचा दिसते। आपल्या अंगाला धूळ किंवा घाण लागू शकतं परंतु भगवंताच्या अंगावर धूळ बसत नाही घाण बसत नाही अशा पद्धतीचं त्यांचं हे एक लक्षण आपल्याला सांगता येईल। त्याप्रमाणे बारावं जे लक्षण आहे सुवर्णवन्नो। सुवर्णवन्नो याचा अर्थ असा आहे की त्यांची त्वचा ही सुवर्णाप्रमाणे तेजस्वी असते। एका ठिकाणी भगवंताच्या संदर्भात आनंदाने त्यांच्या त्वचेचं वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की भगवंताच्या अंगावर जर एखादा आपण भरजरी सुवर्ण वस्त्र जरी टाकलं तरी सुद्धा ते वस्त्र थोड्या वेळाने फिकं दिसतं परंतु भगवंताची त्वचा मात्र किंचितही त्यांच्यात फरक दिसत नाही ती सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आपल्याला दिसून येते। त्यानंतर तेरावं जे लक्षण आहे ते म्हणजे एके कलोमी। म्हणजे एके कलोमी याचा अर्थ असो असा होतो की भगवंताची जी त्वचा आहे या त्वचेच्या प्रत्येक छिद्रातून एकच केस आपल्याला बाहेर आलेला दिसतो। त्यानंतर चौदावं जे लक्षण आहे भगवंताचं उद्दक लोमा। लोमा याचा अर्थ केस होतो। सर्व केस भगवंताचे या डावीकडून उजवीकडे आपल्याला वळलेले दिसतात आणि त्यांचे टोक वरती उभे असतात। त्यानंतर पंधरावं जे लक्षण आहे भगवंतांचं ब्रह्मजुगतो। म्हणजे ब्रह्मजुगतो याचा अर्थ असा आहे की भगवंताचं शरीर लांब आणि सरळ आपल्याला दिसतं। त्यानंतर सोळावं जे लक्षण आहे सत्तुसद्धदो याचा अर्थ असा आहे की दोन हात दोन पायासमोर मागील पुगील पुढील धड चेहऱ्यासहित डोकं शरीराचे सातही अंग विशाल आणि पूर्ण आकाराचे दिसतात। म्हणजे भगवंत जर उभे राहिले तर त्यांचं शरीर समोरून किंवा मागून पाहिलं तरी ते एकसारखं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरचं जे लक्षण आहे सही पुब्बद कायो। सही पुब्बद कायो याचा अर्थ असा आहे की छातीसहित शरीराचा वरचा भाग भगवंताचा हा सिंहाप्रमाणे आपल्याला दिसतो। त्यानंतरचं जे अठरावं लक्षण आहे ते म्हणजे चित्तंत रस्सो। म्हणजे चित्तंत रस्सो म्हणजे भगवंताच्या दोन्ही खांद्याच्या मधला भाग हा जो भाग दिसतो हा पूर्णपणे आपल्याला
भरीव असा दिसतो। तर एकोणीसावं लक्षण म्हणजे निग्रोध परिमंडलो। निग्रोध परिमंडलो याचा अर्थ असा आहे की निग्रोध म्हणजे वडाचं झाड। वडाचं झाड जसं जेवढं वर वाढतं तेवढंच ते आजूबाजूला पसरलेलं दिसतं। म्हणजेच भगवंताचं शरीर पुढे मागून बघितलं तरी दोन्ही बाजूनं ते समान असल्याचं आपल्याला जाणवतं। निग्रोध नावाचे जे वृक्ष आहे तो जेवढा उंच वाढतो तेवढाच चौरस पसरतो। अशाप्रमाणे भगवंत उभे झाल्यावर दोन लांबे हातास दोन्हीकडे पसरलेले, तर जेवढे शरीराचे चौरस माप होईल तेवढेच डोक्यापासून तर पायापर्यंत उंचीचे त्यांचे माप आपल्याला दिसून येतात। त्यानंतर विसावं लक्षण म्हणजे भगवंताचं जे विसावं लक्षण आहे ते समवट्ट खंदो। समवट्ट खंदो, सम म्हणजे सारखे, वट्ट खंदो म्हणजे गोलाकार खांदे। भगवंताचे जे हे खांदे आहेत या खांद्याचा आकार आपल्याला गोलाकार असल्याचं जाणवतं। भगवंताचं जे एकविसावं लक्षण आहे ते लक्षण म्हणजे सरग सग्गी। सरग सग्गी याचा अर्थ असा आहे की भगवंताची जी जीभ आहे या जिभेला कुठल्याही प्रकारचा सूक्ष्मातला सूक्ष्म आस्वाद करणारी जीभ, तसेच त्या जिभेला जोडून एक नस आहे आणि त्या नसेमुळं भगवंताचा आवाजसुद्धा अतिशय मंजूळ सुंदर असा आपल्याला जाणवतो। म्हणजे कोकिळेपेक्षाही सुंदर असा आवाज भगवंताचा होता। त्यानंतर बावीसावं लक्षण म्हणजे सिंहहनो। सिंहहनो, सिंह हनो याचा अर्थ असा आहे, सिंह म्हणजे सिंह, हनु म्हणजे हनवटी। तर भगवंताची जी हनवटी होती हा जो भाग होता हा भाग सिंहाप्रमाणे मोठा जाणवत होता। त्यानंतर भगवंताचं जे तेविसावं लक्षण आहे ते तेविसावं लक्षण म्हणजे चत्ताली दंतो। चत्ताली म्हणजे चाळीस आणि दंतो म्हणजे दात। म्हणजे भगवंतांना चाळीस दात होते, म्हणजे भगवंताचा चेहरा चाळीस दातांनी युक्त असा चेहरा भगवंताचा आपल्याला जाणवतो। चोवीसावं जे लक्षण आहे ते म्हणजे समदंतो। सम म्हणजे सारखं आणि दंतो म्हणजे दात। म्हणजे भगवंताचे जे दात होते चाळीस दात, हे सगळे दात एक सारखे समान होते। त्या दातामध्ये अगदी आपल्याला पुढे मागे कुठलाही भाग दिसत नव्हता, ते दात आपल्याला समान असल्याचे जाणवतात। त्यानंतर पंचवीसावं लक्षण म्हणजे अविरठो। अविरठो म्हणजे दातात या किंचितही थोडीशी फट किंवा छिद्र नव्हतं। त्यानंतर जे सव्वीसावं लक्षण आहे ते म्हणजे सुसुक्क दाढो। दाढो म्हणजे दाढ, सुकुक्क म्हणजे शुभ्र। म्हणजे भगवंताचे दात जे होते ते अतिशय पांढरे शुभ्र असे दात होते। त्यानंतर सत्तावीसावं लक्षण आपल्याला भगवंताचं सांगता येईल, ते म्हणजे पहुत जिहो। पहुत म्हणजे लांब आणि जिहो म्हणजे जीभ। म्हणजे भगवंताची जीभ ही लांब होती, म्हणजे सरळ आपण ते नाकाला सेंड्याला जशी आपण जीभ लावतो तशा पद्धतीनं भगवंताची जीभ ही नेहमीपेक्षा सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा लांब अशी जीभ त्यांची होती। त्यानंतर अठ्ठावीसावं लक्षण म्हणजे बृहत रस्व। बृहत सरो म्हणजे त्यांचा जो स्वर होता हा स्वर अतिशय गोड होता। मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या स्वराच्या बाबतीत आपण कोकिळेचं नाव नेहमी घेतो त्या कोकिळेच्या स्वराप्रमाणे भगवंताचा स्वर अतिशय गोड होता आणि त्यांनी कुठलाही शब्द बाहेर काढला तर त्याचा प्रतिध्वनी सुद्धा निर्माण होत होता। अशा पद्धतीचं त्यांची स्वराची रचना होती। त्यानंतर एकोणतीसावं लक्षण म्हणजे अभिनील लत्तो। म्हणजे अभिनील
नेतो याचा अर्थ असा आहे की इथे त्या भागातील जे असली नावाचं जे एक झाड आहे आणि त्या असली नावाच्या झाडाला जे फूल असतं ते सुंदर फूल असतं आणि त्या त्या फुलाचा रंग निळा असतो आणि म्हणून इथे त्या संदर्भात त्या भागातल्या फुलाचं एक उपमा इथं भगवंताच्या डोळ्याला दिलेली आहे म्हणजेच भगवंताचे डोळे आपल्याला निळे असल्याचे जाणवतात. त्यानंतर तिसावं लक्षण म्हणजे गोपू खुमो म्हणजे गोपू गो म्हणजे गाय फू खमो म्हणजे गायीच्या डोळ्यांच्या पापण्याचे केस जसे असावे तसे भगवंताच्या डोळ्यांच्या पापण्याचे केस लांब लांब केस भगवंताच्या त्या डोळ्याच्या आणि पापण्यांच्या बाजूला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 31वं लक्षण जे आहे ते म्हणजे आदोता उन्नो. आदोता उन्नो याचा अर्थ असा आहे की दोन्ही भुवयाच्या मध्ये ह्या ज्या दोन्ही भगवंताच्या भुवया आहेत या दोन्ही भुवयाच्या मध्ये या मधल्या भागामध्ये अगदी कोमल म्हणजे कापसाप्रमाणे मऊ असलेला गोल केसांचा पुंजका इथे भगवंताच्या या कपाळावर या माथ्यावर दिसून असतो आणि त्यांचे कान सुद्धा भगवंताचे हत्तीच्या कानाप्रमाणे लांब असलेला आपल्याला जाणवतात. त्यानंतर शेवटचं लक्षण म्हणजे 32वं लक्षण. तर 32वं लक्षण म्हणजे उन्नीस शिसो म्हणजे उन्नीस शिसो शिसो म्हणजे शीर म्हणजे डोक्याच्या वरती एक उपशीश आपल्याला भगवंताच्या डोक्यावर जाणवतं म्हणजे ज्याला आपण डबल डोकं असं म्हणतो अशा पद्धतीचं भगवंताचं ह्या हा भाग आणि याच्यावरती असा थोडासा उंच भाग भगवंताच्या डोक्यावर आपल्याला दिसतो जणू काही ते डोकं त्यांचं मुकुट परिधान केल्यासारखं आपल्याला दिसतं आणि त्यांची केसांची जी जटा म्हणजे बांधावी अशा पद्धतीनं ते केस त्यांचे डावीकडून उजवीकडे वळलेले असतात आणि थोडेसे वर झालेले असतात. तर अशा पद्धतीनं भगवंताची 32 लक्षणं आपण मागच्या भागात पाहिलं की असित मुनी जेव्हा त्या दरबारामध्ये आले आणि त्यांनी भगवंताचं बारकाईनं लक्षण बघितलं सूक्ष्म निरीक्षण केलं तेव्हा त्यांना हे 32 लक्षणं जाणवली. ज्या ज्या लोकांनी भगवंतांना पाहिलं बुद्धाने धम्माच्या या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी साल नावाच्या एका ब्राह्मणाचा उल्लेख केलेला आहे की त्या ब्राह्मणाने भगवंताला पाहून त्यांचे लक्षणं त्यांच्याबद्दल खात्री करून घेतली की खरंच या माणसाकडे 32 लक्षणं आहेत का. आणि अशा पद्धतीनं कुठल्याही महापुरुषामध्ये आपल्याला ही 32 लक्षणं आढळून येतात. पुढील भागात आपण तथागतांची जी 80 शुभचिन्ह आहेत या 80 शुभचिन्हाबद्दल माहिती घेणार आहोत.